udah gitu tuh yang nyontil lah. कवड्या प्रजातीचा बिन विषारी साप आहे हा जो वर्ण हा रागीट स्वभाव असतो रागीट स्वभाव असतो आणि याला मनेर समजून मारलं जातं तपकिरी कलर डोक्यामागं पांढरी रेष आणि शरीरावर पूर्ण पिवळसर अशा रेषा जरा चावतोय कसा आणि याचे दात एवढे लहान आहेत की ते आपल्या शरीरात पण जात नाहीत. आता आपण लगेच भरणीत पॅक करूया. नुसता चावत नाही त्याला भरणीत टाकणे. भरणीत टाकणे हाच उपाय आणि याला निसर्गात चावल्यावर का पूर्ण बिन विषारी आहे त्यामुळं हा चावल्यानंतर काहीच होत नाही. आमच्या मित्राचं अभिनंदन आहे. त्यांना मारता लक्ष देऊन थांबला आणि एक बिन विषारी साप त्यानं वाचवलेला आहे. आपण याला लगेच निसर्गात रिलीज करायला जाऊया. मित्रांनो, काही वेळापूर्वीच आंबवडे येथे वैभव जाधव यांच्या घराबाहेर हा एक बिन विषारी साप आलेला होता. तर आपण तो रेस्क्यू केलेला आहे. हा कवड्या प्रजातीचा एक बिन विषारी साप आहे. याला मण्यार समजून सगळीकडे मारलं जातं. कारण हा जरा मण्यारासारखा दिसतो. तर या हा साप आणि मण्यार यामध्ये फरक आहे. तर नीट समजून घ्या. मण्यार पूर्ण काळा असतो आणि याचा कलर बघा, थोडा चॉकलेटी तपकिरी असा कलर आहे आणि पिवळसर असे शरीरावर आडव्या रेषा बघायला मिळतात. हा निशाचे रास असल्यामुळं आपल्या घराकडे येऊ शकतो. याचं मुख्य खाद्य पाले असल्यामुळं हा आपल्या घराकडे येतो आणि उभ्या सरळ भिंतीही हा चढू शकतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. तर हा बिनविषारी साप वाचवायसाठी वैभवून आपल्याला मदत केलेली आहे. त्याचं खरंच आभार आहेत. आणि आपण आता ह्याला लगेच निसर्गामध्ये सोडून देऊया. बघा हा कसा जातोय. हा निसर्गातील खूप महत्वाचा घटक आहे, त्यामुळे मारायचे नाहीत साप. साप वाचवा, निसर्ग वाचवा. बघा आता हा निसर्गात आपण रिलीज करतोय. सुंदर असा कवड्या साप. निसर्गात कसं जातोय बघा. निसर्गामध्ये अशा सापांची खूप गरज आहे. अन्न साखळीतील प्रमुख घटक आहे साप, त्यामुळे आपण मारायचे नाहीयेत साप. सापाविषयी अभ्यास करा आणि साप वाचवा, निसर्ग वाचवा. हा एक संदेश आम्ही देऊ. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.